बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ रमेश बिंदास. भारत हा कृषी प्रधान देश आहे. मात्र असे असले तरी निसर्गासह अनेक गोष्टींवर शेती अवलंबून असल्याने काहीसा अनिश्चित असा हा व्यवसाय आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचा लहरीपणा, शेती पिकाची हमीभावाबाबत नसलेली हमी यावर मात करत शिवूर येथील सपिया बादवाडी येथील शेतकरी आबासाहेब जाधव यांनी सुरू केला तो रेशीम शेती उद्योग. त्यांच्या या यशोगाथेचा आढावा घेतला आहेत MH बिंदासचे बिंदास प्रतिनिधी सौरभ लाखे यांनी. बघूया बिंदास शेतकरी हा विशेष वृत्तांत. वैजापूर तालुक्यातील सफ्या बादवाडी येथील गट क्रमांक 1465 मध्ये शेतकरी आबासाहेब जाधव यांनी निसर्गावर मात करत रेशम शेतीची कास धरली आहे. काय आहे नेमकी त्यांची यशोगाथा, MH बिंदासचा हा विशेष वृत्तांत. 3x5x2 अशी पट्टा पद्धतीत लागवड केलेली आहे आणि आता लागवड केल्याच्या नंतर मी डायरेक्टली रोपं आणले होते. 3 रुपये प्रति रोपाने मी आता 7000 रोपांची लागवड केलेली आहे. 7000 रोपं पूर्ण याच्या पूर्ण रोपं आहेत. 1.5 एकर क्षेत्रामध्ये. अच्छा. आणि याच्यासाठी आता मी आता नोंदणी केलेली आहे. आता माझी नोंदणी आता मी पहिले नोंदणी करेल नव्हती आणि MRGS मधून जर अनुदान भेटायचं असलं तर किमान 25 शेतकरी. पाऊस सतत कमी पडत असल्यामुळं आणि अवेळी पडत असल्यामुळं मी रेशीम बागेची लागवड केली आहे. कारण रेशीम बागेचं असं आहे, पाऊस मागापुढं जरी झाला तरी पण आपली बाग असली म्हणजे पीक आहे, उत्पन्न हमखास येतं. आणि त्यासाठी शासनानेही MRGS मधून अनुदान म्हणजे आपल्या शेतात आपणच रोजाना रोजगार करायचा त्यासाठी अनुदानही चांगल्या प्रकारे जाहीर केलेले आहेत आणि त्यातूनच उत्पन्नही चांगलं आहे. मी आता 1.5 एकर तुती बागेची लागवड केलेली आहे. आता त्यासाठी मी 100 अंडीपुंज पण आणलेली आहेत आणि 100 अंडीपुंज पासून सरासरी 80 ते 100 किलो कोष उत्पादन होतं आणि त्याच्यातूनच त्याला 300 रुपयापासून तर 500 रुपये किलोपर्यंतचा भाव आहे. म्हणजे 30,000 पासून तर 50,000 रुपये क्विंटल प्रमाणात त्याला भाव आहे. त्यामुळं आपल्याला याच्यातून पैसाही चांगला उपलब्ध होतो आणि शासनही चांगल्या प्रकारे अर्थसहाय्य करत असल्यामुळं मी ह्या तुती रेशीम बागेकडे वळलो आहे.